लाखों शिवभक्तांचं प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 347वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजचा सोहळा मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत रायगडावर संपन्न झाला. यंदा घरातूनच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावा असं आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलं होतं. त्यानुसार मोजकेच कार्यकर्ते रायगडावर दाखल झाले आणि अत्यंत साधेपणाने हा सोहळा साजरा झाला. सुरुवातीला गडावर ध्वजारोहण करण्यात आलं आणि त्यानंतर राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. पोलीस दलातील मी शिवभक्तांना एक शब्द दिला होता की शिवराज्याभिषेक सोहळ्यात कुठेही खंड पडणार नाही आणि म्हणून त्याची दखल सरकारने सुद्धा घेतली आणि इतिहासात पहिल्यांदा ज्यावेळी सोहळा सुद्धा करायला कुठं परवानगी नाही आहे पण सरकारने ही अपवादात्मक परिस्थिती असतानासुद्धा शिवराज्याभिषेक सोहळा करायला परवानगी दिली याबद्दल प्रथम तर मी सरकारचा सुद्धा आभार व्यक्त करतो याच्यासाठी. कारण हा शिवराज्याभिषेक सोहळा हा असा दुसऱ्या कुठल्या सोहळ्याशी तुलना होऊ शकत नाही. घरी शिवाजी महाराजांना तुम्ही आत्मचिंतन करा, वंदन करा, वेळ प्रसंगी तुम्ही भगवा झेंडा तुम्ही आपल्या घरीच लावा आणि विविध सामाजिक उपक्रम आपण करावेत असं मी आव्हान केलं होतं. आज मला आनंदाने सांगायचं आहे की त्या शिवभक्तांनी सगळं आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी दाखवून दिलं की आम्ही नुसते साधे कार्यकर्ते नाही आहोत, आम्ही शिवाजी महाराजांचे जसे पूर्वी स्वराज्याचे मावळे होतो तसं आजही आम्ही 350 वर्षानंतर आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आणि म्हणून सगळ्या शिवभक्तांना मी मनापासून सलाम करतो की अशी शिवभक्ती तुमच्यात पाहिजे आहे आणि अशी जर तुमची शिवभक्ती जर असली तर जीवनात तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. आणि म्हणून परत एकदा शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून जे मी आव्हान केलं होतं मी सर्व शिवभक्तांना मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत एकदा राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो.